नमस्कार, केम न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी निवृत्ती भोंग. आंबोडा कदम येथे लागलेल्या आगीत 60 खणाचा मळवत जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे वृत्त कळताच अग्निशामक दलाच्या 3 बंबासह गावकऱ्यांनी विझवली आग. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आंबोडा कदम येथील बालासाहेब बोराडे यांच्या राहत्या घराला आग लागून 60 खणाचे मळवत जळून खाक झाल्याची घटना दिनांक 20 फेब्रुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. आग लागल्याचे समजताच घरातील लोकांनी आरडाओरडा केल्याने गावातील नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करून तात्काळ आग लागलेल्या ठिकाणी 3 बंबासह गावकऱ्यांनी आग विझवली. घरासह घरातील जीवनाशी वस्तू जळून खाक झाल्या. मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी तहसीलदार सुमनताई मोरे, सह पोलीस निरीक्षक विलास निकम, मंडलाधिकारी तलाठी यांनी भेट देऊन पंचनामा केला व सदरील आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे वृत्त हाती लागले आहे. यावेळी आटोक्यात आणण्यासाठी गावकरी देवेंद्र बोराडे, परमेश्वर बोराडे, संपत राठोड, बाळासाहेब गोरे, उत्तम ठाकरके, शिवाजी बोराडे, राधाकिशन बोराडे, बंदस बोराडे यांनी प्रयत्न केले. प्रतिनिधी सुदर्शन राऊत, KM न्यूज, जालना.